नमस्कार, मी सागर कारंडे आणि महाबोधच्या सर्व रसिक प्रेक्षकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. अंजनगाव दर्यापूर मूर्तिजापूर या राज्य महामार्ग क्रमांक 282 रुंदीकरणासाठी रस्त्याच्या दुतर्फा उभी असलेली हिरवीगार महाकाय निंबाच्या 997 झाडांची कत्तल सुरू झाली आहे. महाराष्ट्रात 33 कोटी वृक्ष लागवडीचे सत्र सुरू असून शासन झाडे लावा झाडे जगवा हा पर्यावरण वाचवण्याचा कानमंत्र देऊन पर्यावरण वाचवण्यासाठी वृक्ष लागवड व संवर्धनासाठी प्रचंड पैसा खर्ची घालत असताना मात्र शासनाकडूनच मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होताना दिसते. याच पद्धतीने अंजनगाव दर्यापूर मूर्तिजापूर या 52 किलोमीटर रस्त्याचे रुंदीकरण करण्याच्या कामाने वेग घेतलाय. रस्त्याचे 7 मीटर पर्यंत रुंदीकरण करण्यात येणार आहे. या रुंदीकरणादरम्यान रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या व 150 वर्षांपूर्वी लावण्यात आलेल्या निंबाच्या 997 व बाभळीसह हजारो महाकाय वृक्षांची कत्तल करण्याचा सपाटा सुरू झालाय. 2017-2018 अर्थसंकल्प कार्यक्रमांतर्गत 131 कोटी रुपये खर्चून अंजनगाव दर्यापूर 32 किलोमीटर, दर्यापूर मूर्तिजापूर 20 किलोमीटर असा 52 किलोमीटरचा रस्ता बांधण्यात येणाऱ्या या रस्त्याच्या दुतर्फा उभी असलेली हजारो झाडे मुळापासूनच उपटून काढावी लागणार आहे. त्यासाठी झाडांना जमीनदोस्त करण्यासाठी किमान 20 लोकांची टीम काम करीत आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन्ही बाजूंनी उभी असलेली हजारो झाडे कापण्यासाठी वन विभागाकडे तशी रीतसर परवानगी सुद्धा मागितली आहे. या वृक्षतोडीने प्रवाशांना अथवा वाटसरूंना विसाव्यासाठी एकही झाड शिल्लक राहणार नसल्याने वृक्षप्रेमी वर्गात कमालीचा असंतोष निर्माण झालाय. रस्ता रुंदीकरणासाठी हजारो झाडांची कत्तल होत असल्याने तोडलेल्या झाडांच्या 5 पट झाडांची लागवड संबंधितांनी करावी व त्याचे संगोपन करून ती मोठी करावी अशी मागणीही या प्रसंगी होत आहे. नरेंद्र खवले, मूर्तिजापूर. रस्ता वाढीचे काम जे चालू आहे त्या कामासाठी यांनी विशाल काय महावृक्ष तोडलेले दोन्ही साईडचे तोडलेले आहे. ही योग्य बाब नाही आहे. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून खूप मोठा आपला अनमोल नुकसान होत आहे. कमीत कमी संबंधित विभागाच्या लोकांनी याचं नियोजनपूर्ण एक विचार करून त्यांनी त्यातून मार्ग काढला असं तर बरं झालं असतं. आमची भूमिका हीच आहे की झाडं तोडायला पाहिजे नाही, उलट झाडं लावणे आपलं काम आहे. जे झाडं तोडणार आहे त्याला आम्ही विरोध करू. आम्ही त्याच्या विरुद्ध आम्ही न्यायालयामध्ये दाद मागून मागणार आहोत. आम्ही याच्यापूर्वी आपण कुठले पावले उचलली? याच्या पहिले आम्ही जसं संबंधित विभागाला आम्ही 25/7/2019 रोजी यांना आम्ही पत्र टाकले आहे, प्रत्येक संबंधित विभागांना, की बाबा तुम्ही झाडं तोडू नये, याचा पर्यायी मार्ग काढा, कसं काढावं काय काढावं. त्याच्यावर संबंधित विभागाने काय उत्तर? उत्तर त्यांचं आता उत्तर काहीच मिळालं नाही आतापर्यंत या लोकांचं. त्यांनी काय करायला पाहिजे? त्यांनी यात असं करायला पाहिजे आहे की रोडच्या दोन्ही साईडला झाडं आहे तर एका साईडचे झाडं रोडच्या डिव्हायडरच्या मधात घेऊन त्या साईडनं दुसरा रोड काढला असं चाललं असतं. मग कोणतंही झाड त्यातून तोडायचं काम पडलं नसतं या लोकांना. जर अशी इच्छाशक्ती असली की मला पर्यावरण वाचवणं खूप गरजेचं आहे, त्यासाठी किमान यांनी हा पाऊल उचलला असता तर चांगलं झालं असतं. झाडं न तोडता रोड त्यांनी वाढून घेतला असता. एका साईडची झाडाची अडचणी आली असती त्या लोकांना, तर ते एका साईडचे झाड जे आहे ते झाडं विभाजकामध्ये घेऊन मधात त्याच्यानंतर तिकडं रस्ता करून घ्या, नवीन रस्ता तयार करायला पाहिजे. या थोडी जमीन गेली असती, त्याचा लोक शेतकरी लोकांना मोबदला दिला असता, लोकांनी जमीन दिली असती, त्यात काही लोकांची हरकत नव्हती. फक्त यांची इच्छाशक्तीमुळे फक्त हे झाडाचं तर नुकसान होत आहे. आणि आज अकोला जिल्हा तसं पाहिले आज उन्हाळ्यामध्ये 48 तापमान होत आहे. आजही मूर्तिजापूर तालुक्यातील हिरपूर जे गाव आहे ते अवर्षणग्रस्त घोषित करण्यासाठी आज निवेदन देण्यात आला कलेक्टर साहेबांना. अशी परिस्थिती आहे की आज भर पावसाळ्यामध्ये पाऊस नाही आहे, उलट हे असे झाडं तोडल्यामध्ये पाऊस कुठून येणार आहे. दिवसेदिवस परिस्थिती खराब होत आहे. त्या परिस्थितीला आपल्याला साथ देण्यासाठी चांगलं काम करायला पाहिजे. वृक्ष लावणे आपली जबाबदारी आहे. हे उलटे काम करून राहिले.